नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात कपाट या दिशेला ठेवा पैसा ठेवाल तर तो संपणार नाही आणि कुबेर देव कुबेर महाराज साक्षात तुमच्या कपाटात तुमच्या घरात वास करतील मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये कपाट अलमारी किंवा तिजोरी असतेच आणि आपण त्या कपाटात तिजोरी त्या लॉकरमध्ये त्या अलमारीमध्ये आपण दागदागिने आपल्याकडे थोडेफार पैसे असतात ते पैसे किंवा महत्त्वाचे कागदपत्र आपण त्या कपाटात तिजोरीत ठेवत असतो म्हणजे हे तिजोरीचे स्थान जे असते ते आपल्या घरात अत्यंत महत्त्वाचे असते वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले गेले आहे की कपाट जर आपण एक व्यवस्थित नीट आणि एक एकदम बरोबर जागी ठेवलं तर नक्कीच घरात भरभराट येते आणि पैसा जो आपण तिजोरीत कपाटात ठेवतो तो कधीच संपत नाही त्याच्यामध्ये नेहमी वाढ होत जाते आणि साक्षात कुबेर महाराज आपल्यावर प्रसन्न राहतात तर हे आपल्या घरातलं कपाट आपण कोणत्या दिशेला ठेवावं तुमच्या घरातही कपाट तिजोरी अलमारी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तर मित्रांनो तुमच्या घरात असलेलं कपाट तुम्ही बेडरूममध्ये किंवा लिव्हिंग रूम म्हणजे हॉलमध्ये ठेवू शकतात तुम्ही कोणत्याही रूममध्ये कपाट ठेवू शकतात फक्त स्वयंपाक घरात ते कपाट ठेवायला नाही पाहिजे आता तुम्ही बेडरूममध्ये किंवा हॉलमध्ये लिव्हिंग रूममध्ये ते कपाट ठेवलं तर मग ते आता कोणत्या दिशेकडे दिशे तोंड करून ठेवायचं आणि कोणत्या दिशेला त्याची बॅकसाईड म्हणजे त्याची पाट कपाटाची पाट यायला पाहिजे तर मित्रांनो कपाट हे अस्त्या रीतीने ठेवायचं की ते उघडेल तर त्याचं तोंड हे उत्तर दिशेकडे उघडायला पाहिजे आणि त्याची पाठ ही दक्षिण दिशेकडे असायला पाहिजे आता उत्तर दिशेकडे त्याची त्याचं तोंड म्हणजे ते उघडायला का पाहिजे तर उत्तर दिशा ही कुबेर महाराजांची दिशा आहे कुबेर महाराज उत्तर दिशेकडे वास करतात तर उत्तर दिशेकडे जर कपाट ते कपाट उघडेल तर नक्कीच त्यातलं धन त्यातला पैसा हा नेहमी टिकून राहील त्याच्यात बरकत राहील म्हणून कपाट अशा रीतीने ठेवा की ते उघडेल तर त्याचं तोंड हे उत्तर दिशेकडे पाहिजे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद